मराठी ते धड़क ते धड़क दिसानी हारल्या वाणी शिवार झालया खानापूर मतदार संघाच्या राजकारणातील बाप माणूस तसेच दमदार आणि पाणीदार आमदार माननीय अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय सतीश निकम सरपंच नागनाथ नगर तसेच तालुका अध्यक्ष शिवसेना शिंदेगड माननीय हनुमंत तात्या निकम माजी सरपंच आणि माननीय पैलवान सूरज दादा निकम युवा महाराष्ट्र केसरी. केवळ अचूक आणि वेगवाडच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसे जिओ मराठी न्यूज. पाहूयात बातम्या सुपरफास्ट. संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भव. मतदार संघाच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध असणारे धडाकेबाज आणि लोकप्रिय आमदार माननीय अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. तसेच कारवे गावचे नूतन सरपंच माननीय बाळासाहेब जाधव आणि उपसरपंच माननीय शिवाजी मदने तसेच निवडून आलेले सदस्य माननीय राहुल जाधव, माननीय रोशनी जाधव, माननीय रोशन जाधव, माननीय सुप्रिया माळी, माननीय रुक्मिणी कांबळे सर्व नूतन सदस्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक माननीय बाजीराव नाना जाधव तंटामुक्ती अध्यक्ष कारवे आणि समस्त ग्रामस्थ कारवे. खानापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आणि धडाकेबाज आमदार अनिल भाऊ बाबर यांचा आज 7 जानेवारी रोजी वाढदिवस. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अनिल भाऊंना वाढदिने भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी अनिल भाऊंना शुभेच्छा देत सोशल मीडिया अक्षरशः गजबजून सोडला आहे. जिओ मराठी मित्रपरिवाराच्या वतीने आमदार अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. खानापूर तालुक्यातील बामणी येथील ग्रामपंचायतीत घवघवीत यश मिळवणाऱ्या सरपंच आनंदराव शेळके आणि उपसरपंच अभिजित शिंदे यांच्यासह सदस्यांचा आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर यांनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भरत लेंगरे, तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी शिंदे, अरविंद शिंदे, सोमनाथ माळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. खानापूर तालुक्यातील खंबाळे भाळवणी येथे आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून वॉटर एटीएम आणि अंतर्गत मुख्य रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसवणे या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर यांच्या हस्ते पार पडला. मतदारसंघातील रस्ते, वीज, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्य, शिक्षण याबरोबर सर्वांगीण विकास करण्यास प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन यावेळी सुहास भैया बाबर यांनी दिले. यावेळी सरपंच सविता सुर्वे, उपसरपंच अमोल सुर्वे, प्रियांका शिरतोडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विटातील महात्मा गांधी विद्यामंदिर येथील 12वी सायन्समध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी कल्याणी विनायक चोते हिने दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये 200 मीटर व 400 मीटर धावणे यामध्ये ब्रॉन्झ व सिल्वर पदक मिळवत घवघवीत यश संपादन केले. याबद्दल कल्याणी चोते हिचा आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर यांनी देखील कल्याणीचे अभिनंदन करत भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. कल्याणी चोते ही सांगली जिल्ह्यामधून एकमेव खेळाडू असून
जर्मनी पॅरा ऑलिम्पिकसाठी हिची निवड करण्यात आली आहे. विटातील आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसईची विद्यार्थिनी प्राजक्ता सूर्यवंशीने सातारा येथे पार पडलेल्या विभागीय सायकलिंग स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. यावेळी प्राजक्ता सूर्यवंशी हिने प्रथम क्रमांक पटकावला असून राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर संस्थेचे संस्थापक ऍडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांनी प्राजक्ताचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील, प्राचार्य डॉक्टर राजेश ओहोळ, क्रीडा शिक्षक प्रमुख सम्राट शिंदे, पंकज जाधव, क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विटातील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर एन एम पाटील यांना शिक्षा गौरव पुरस्कार 2022 सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल महा टीपीओ असोसिएशनच्या वेस्टर्न झोन HRTPO समिट सोलापूर येथे प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशानंतर संस्थेचे संस्थापक ऍडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील, संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यकारी संचालक पी टी पाटील, संचालिका पूजा पाटील, रविराज सूर्यवंशी, प्राचार्य डॉक्टर डी के महाडिक यांनी अभिनंदन केले. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, SC स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते